योग म्हणजे नुसतं शरीर वाकवणं, डोक्यावर उभं राहणं, श्वास रोखून ठेवणं किंवा आणखी कोणता फालतूपणा नाही. जगामधले धर्म पुष्कळ काळापासून ओरडून सांगतायत की देव सगळीकडे. जेव्हा आइन्स्टाईन म्हणाला E=mc², तो त्याच्यासाठी जिवंत अनुभव नव्हता, तो त्याचा गणितीय निष्कर्ष होता. हा प्रश्न योगाशी संबंधित नाहीये. सद्गुरू, मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यातला एक म्हणजे ह्या सृष्टीच्या निर्मात्याचं कारण काय आहे. तुम्ही मला का विचारताय? मी नाही केलं ते. नाही, तुम्ही आधी म्हणालात की हे योगसंबंधी नाहीये. असं काहीच नाहीये जे योगाशी संबंधित नाहीये. कारण योग म्हणजे एक होणं. योग म्हणजे नुसतं शरीर वाकवणं, डोक्यावर उभं राहणं, श्वास रोखून ठेवणं किंवा आणखी कोणता फालतूपणा नाही. योग म्हणजे एक होऊन जाणं. एक होणं म्हणजे सर्वसमावेशकता. सगळं काही तुमच्या अनुभवामध्ये एक झालेलं आहे. तर ही काही आमची संकल्पना नाही आहे, कारण अस्तित्व असं आहे, ते सर्वसमावेशक आहे. इथे असं काहीच नाही आहे जे तुम्ही इतरापासून वेगळं करू शकाल. आज आधुनिक विज्ञान अगदी तुम्हाला स्पष्टपणे सिद्ध करून दाखवत आहे की संपूर्ण अस्तित्व एकच ऊर्जा आहे. हो ना? जगामधले धर्म पुष्कळ काळापासून ओरडून सांगतायत की देव सगळीकडे आहे. तुम्ही देव सगळीकडे म्हणालात काय? की सगळं काही एकच ऊर्जा आहे म्हणालात काय? तुम्ही वेगवेगळ्या वास्तवांबद्दल बोलताय की एकाच वास्तवाबद्दल बोलताय? देव सगळीकडे, सगळं काही एकच ऊर्जा आहे, आपण एकाच गोष्टीबद्दल बोलतोय का? एका शास्त्रज्ञाने हे कधीच अनुभवलं नाहीये. त्याने फक्त गणिताच्या आधारे निष्कर्ष काढलाय. जेव्हा आइन्स्टाईन म्हणाला E=mc², तो त्याच्यासाठी जिवंत अनुभव नव्हता, तो त्याचा गणितीय निष्कर्ष होता. एका धार्मिक व्यक्तीनेही हे कधीच अनुभवलं नाहीये. त्याचा फक्त विश्वास आहे, कारण ज्या कुणावर त्याची श्रद्धा आहे ते तसं म्हणाले. आता योग म्हणजे तुम्ही हट्टी आहात. तुम्ही कोणत्या निष्कर्षांवर किंवा विश्वासांवर समाधान मानायला तयार नाही आहात. तुम्हाला प्रत्यक्ष जाणायचं आहे. आता जर इथे बसल्या बसल्या जर तुम्ही संपूर्ण अस्तित्व स्वतःच असल्याचं अनुभवू शकलात तर तुम्ही योगाच्या अवस्थेत आहात. तर कोणताही प्रश्न योगसंबंधी नाही आहे असं नाही आहे, ठीक आहे? तो अगदी संबंधित आहे. आता तुम्ही विचारताय सृष्टी का निर्माण केली, नाही का? जेव्हा सृष्टीचा विषय येतो तेव्हा तुम्ही कधीही का विचारू नये. तुम्ही विचारावं कसं? कारण जर तुम्ही विचारलं सृष्टी का, तर मी सांगू शकतो बरं का, एक दिवस देवाला करायला काही नव्हतं, तो गोट्या खेळत होता. एक गोटी इकडे पडली आणि पृथ्वी बनली, दुसरी वर गेली आणि सूर्य बनली. पुढे सांगू का? ही अगदी हास्यास्पद गोष्ट आहे, तुम्हाला आवडत नाहीये, पण मी तुम्हाला एक छान लांबलचक गोष्ट सांगू शकतो जिच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला आवडेल. जरा जास्त वेळ लागेल इतकंच. जर मी तुम्हाला आणखी सविस्तर गोष्ट सांगितली तर तुम्ही विश्वास ठेवणार, नाही का? जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमच्याकडे एक मनोरंजक गोष्ट आहे, एक सकारात्मक गोष्ट आहे. जर तुम्ही माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तर तुमच्याकडे एक नकारात्मक गोष्ट असेल. पण दोन्ही प्रकारे तुम्ही सध्या आहात त्यापेक्षा वास्तवाच्या जास्त जवळ नाही आहात, नाही का? हो की नाही? जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही वास्तवाच्या जवळ जाताय का? जर तुम्ही विश्वास नाही ठेवला तर तुम्ही वास्तवाच्या जवळ जाताय का? नाही. तुमच्याकडे फक्त गोष्टी असतील. कदाचित मी जे काही सांगतोय ती खरी गोष्ट असेल. जरी ती खरी गोष्ट असेल तरी ती तुम्हाला वास्तवाचा संपर्क देत नाहीये, नाही का? कदाचित मी तुम्हाला खरी गोष्ट सांगत असेन, पण जरी ती खरी गोष्ट असली तरी तुमच्या अनुभवामध्ये ती एक गोष्टच आहे, नाही का? गोष्टी तुमचं मनोरंजन करतील, गोष्टी तुमचं सांत्वन करतील, गोष्टी तुम्हाला मुक्त करू शकत नाहीत. तुम्हाला हे कळलं पाहिजे. तर तुम्ही ठरवलं पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांत्वना पाहिजे की तुम्हाला उपाय हवाय. जर तुम्हाला सांत्वन पाहिजे असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. कारण मी कोणाला सांत्वन देण्यासाठी नाही आहे. मी इथे तुम्हाला पूर्णपणे हादरवून सोडण्यासाठी आहे. जर तुम्ही प्रश्न विचारले नसते तर मी ते प्रश्न तुमच्यासाठी निर्माण केले असते.
ही असं म्हणण्याची जागा नाही आहे. सगळं काही ठीक होईल, सगळं काही चांगलं होईल, काळजी करू नका. ते हे सगळं तुम्हाला खूप काळापासून सांगतायत. ते तुम्हाला आज रात्री छान झोपण्यासाठी मदत करेल. तुम्ही नीट झोपताय की नाही ह्यात मला काही रस नाही आहे. मला तुम्ही उद्या सकाळी जागं व्हायला हवंय. तुम्हाला काय पाहिजे? आता लोक तुम्ही कसं झोपी जाल ह्यासाठी प्रयत्न करत आलेले आहेत, म्हणून त्यांनी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला गोष्ट सांगणार नाहीये, कारण तुम्ही जर विचारलत का तर मी फक्त तुम्हाला गोष्टच सांगू शकतो, नाही का? आत्ता सध्या हा प्रश्न आलाय. जर तुम्ही आनंदाने धुंद असाल तर तुम्ही विचारणार का सृष्टी काय? तुम्हाला अस्तित्वात असल्याचा आनंद असेल, नाही का? आत्ता सध्या जीवनाचं ओझं झालंय कुठल्या कारणामुळे, तेव्हाच तुम्ही विचारता का ही सगळी सृष्टी. म्हणून आधी जीवनाचा अनुभव बदलूया, मग योग्य प्रकारचे प्रश्न येतील. आत्ता सध्या प्रश्नच चुकीच्या दृष्टिकोनातून येतोय, कारण तुम्ही हा प्रश्न योग्य त्या गांभीर्याने विचारत नाही आहात. खूपच सहज तुम्ही हा प्रश्न मांडताय. तुम्ही विचारताय माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे, तुम्ही विचारताय माझ्या अस्तित्वाचं स्वरूप काय आहे. पण तुम्ही ते अगदी सहज विचारताय, कारण तुम्हाला अजूनही अज्ञानाच्या वेदना माहीत नाहीयेत. तुम्ही अजूनही तुमच्या अज्ञानाचा आनंद घेताय. तुम्हाला अजूनही वाटतंय की अज्ञानात सुख आहे. अज्ञानाच्या यातना तुम्हाला असह्य झाल्या नाहीयेत. जर असं काहीतरी घडत असतं तर मग मी ह्याचं उत्तर वेगळ्या प्रकारे दिलं असतं. जर तुम्ही हा प्रश्न विचारू शकला नसता, फक्त त्या प्रश्नाचा विचार करून जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले असते तर मी ह्याचं उत्तर अतिशय वेगळ्या प्रकारे दिलं असतं, शब्दांनी नाही. पण आता तुम्ही इतक्या सहजपणे हा प्रश्न मांडताय, तुम्हाला अजूनही ह्या प्रश्नाची सखोलता माहीत नाहीये.